वेलकम स्टूडेंट्स, वेलकम टू द लेक्चर ऑफ बायोलॉजी। मागच्या तासाला आपण बायोलॉजीच्या सिलेबसमधला जो भाग वगळलेला आहे आणि जो भाग अभ्यासायचा आहे त्यासंबंधी माहिती घेतलेली। आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये युनिट नंबर 1 आपण बघूया, पुस्तकातलं पहिलंच प्रकरण लिव्हिंग वर्ल्ड। प्रकरणाचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड, मराठीत याला सजीव सृष्टी किंवा पृथ्वीवर असणाऱ्या सर्व सजीवांचं मिळून जे जग तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं लिव्हिंग वर्ल्ड। लिव्हिंग वर्ल्डमध्ये सर्व सजीवांचा समावेश होतो जे सजीव आपल्या पृथ्वीवर आहे। आवर प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ टू कंपोनंट्स। अर्थ बघा, आपला जो ग्रह आहे, आपण कोणत्या ग्रहावर राहतो, पृथ्वीवर। आपण ज्या पृथ्वीवर राहतो आहे त्या पृथ्वीवर दोन प्रकारचे घटक आहेत, कंपोनंट्स म्हणजे घटक। कोणते दोन घटक आहेत? एक आहे अबायोटिक कंपोनंट्स। अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग, म्हणजेच निर्जीव घटक। आणि दुसरा घटक आहे बायोटिक कंपोनंट्स, म्हणजे जिवंत असणारे, म्हणजेच सजीव। थोडक्यात आजच्या लेक्चरची सुरुवात करताना आपण पहिल्यांदाच काय शिकलो, अबायोटिक कंपोनंट्स नॉन लिव्हिंग थिंग्स, बायोटिक कंपोनंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग जे काही पृथ्वीवर आहे त्या लिव्हिंग बिईंगला म्हणायचं बायोटिक। तर सजीव आणि निर्जीव असे दोन घटक पृथ्वीवर आहेत ज्यापासून आपलं उपग्रह म्हणून आपण ज्यावर राहतो ती पृथ्वी तयार झालेली आहे। आता थोडंसं प्रकरणाला सुरुवात करताना मागच्या इयत्तांमधलं तुम्हाला आठवतं आहे का, बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग्ज अँड नॉन लिव्हिंग। लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, मराठीत सजीव आणि निर्जीव, यामध्ये कोणते फरक आहेत? इयत्ता अगदी पाचवीपासून किंवा अगदी त्यापूर्वीपासून तुम्ही सजीव आणि निर्जीव यामधला फरक शिकत आलात। या अर्थानं थोडंसं रिमाइंड करा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग। आपल्याला सजीवांची कॅरेक्टर्स अनेक वेळा अनेक इयत्तांमध्ये अभ्यासायला मिळालीत। आता 11वीमध्ये आपण थोडासा त्याचा सारांश बघूया किंवा थोडीशी त्याची उजळणी करूया। यामध्ये आपल्या पृथ्वीवर जे वेगवेगळे सजीव किंवा सजीवांच्या वेगवेगळ्या ज्या जाती उपलब्ध आहेत या जातींचा अभ्यास करताना आपल्याला काही बेसिक गोष्टी सजीवांच्या माहिती पाहिजेत की ज्याला आपण म्हणायचं बेसिक ऑर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिझम्स। आता यामध्ये बघा, बायोटिक कंपोनंट्स आर लिव्हिंग बिईंग्स, म्हणजे पृथ्वीवर जे लिव्हिंग बिईंग्ज आहेत सजीव आहेत त्यांना म्हणायचं बायोटिक कंपोनंट्स। मग आता प्रश्न असा येतो, व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग। आपण या सजीवांना लिव्हिंग असं का म्हणतो आहे? द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग। सजीव आपण कुणाला म्हणतो आणि का म्हणतो, आणि सजीव आणि निर्जीव यामध्ये काय फरक प्रामुख्यानं आहेत त्याचा संदर्भ घेऊन आपण बघूया। आपल्या अभ्यासाचा पहिल्या प्रकरणातला पहिला मुद्दा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, याचा अर्थ काय, आयुष्य किंवा लाईफ अर्थात कुणाला असतं, ते सजीवाला असतं। निर्जीवाला आहे का लाईफ? नाही। म्हणजेच लाईफ म्हणा किंवा लिव्हिंग बिईंग्ज म्हणा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणा, सजीवांची काही मूलभूत तत्व किंवा सजीवपणाची काही लक्षणं, जिथं जिथं लाईफ आहे, जिथं जिथं आयुष्य आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ही बेसिक प्रिन्सिपल्स असणार आहेत, त्याशिवाय ते लाईफ असणारच नाही। आणि म्हणून आपण असं म्हणूया,
द बेसिक फीचर्स ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम्स विच प्रूव दॅट दीज आर लिविंग. म्हणजे अशी काही सजीवांची कॅरेक्टर्स आपण कन्सिडर करूया ज्यामुळं सजीव आणि निर्जीव यातला आपल्याला फरक सांगता येतो किंवा फरक कळतो. आता यामध्ये बघा, पहिलं बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ काय आहे? मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम याचा मराठी अर्थ होतो चयापचय क्रिया. म्हणजे काय? सजीवाच्या बॉडीमध्ये, पेशीमध्ये, सजीवाच्या शरीरामध्ये सतत रासायनिक अभिक्रिया होत राहतात. काही मोलेक्युल्स ब्रेक होतात, त्यांचे छोटे छोटे मोलेक्युल बनतात. काही मोलेक्युल्स एकत्र येऊन मोठे मोलेक्युल्स बनवतात. काही केमिकल मोलेक्युल तयार होणं किंवा ब्रेक होणं ज्यामुळं सजीवामध्ये रासायनिक अभिक्रिया सतत सुरू राहतात. या सगळ्या सजीवाच्या बॉडीमध्ये किंवा पेशीमध्ये घडणाऱ्या सर्व रासायनिक क्रिया प्रक्रिया या सर्वांना एकत्रित शब्द वापरला जातो मेटाबॉलिझम. बघा, मेटाबॉलिझम याचा मराठी अर्थ मी सांगितला चयापचय क्रिया किंवा जैवरासायनिक क्रिया असंही त्याला म्हणता येत. आता यामध्ये काय आपण समजून घ्यायचं आहे बघा, बाय मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम्स कॅन सर्वाय. या अर्थानं फॉर सर्वायवल, सर्वायवल म्हणजे टिकणं, जतन होणं, जगणं अशा अर्थानं, अस्तित्व शिल्लक राहणं किंवा अस्तित्व टिकणं त्याला म्हणायचं सर्वायवल. फॉर सर्वायवल ऑफ इच लिव्हिंग बीइंग, प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वासाठी काय गरजेचं आहे? इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मोलेक्युल्स. प्रत्येक सजीवाचं अस्तित्व या पृथ्वीवर टिकायचं असेल तर त्या सजीवाला कशाची गरज आहे? ऊर्जेची. एनर्जी म्हणजे ऊर्जा. आणखी कशाची? अँड मेनी केमिकल मोलेक्युल्स म्हणजे अनेक रासायनिक रेणूंची गरज आहे. आपल्याला साधा विचार इथं करायचा आहे, सजीवाचं शरीर ज्यापासून बनतं, पेशी ज्यापासून बनतात, उती ज्यापासून बनतात, अशा हजारो प्रकारच्या रासायनिक अशा रेणूंची गरज शरीर बनण्यासाठी आहेच. आणि शिवाय शरीर किंवा सजीव टिकण्यासाठी म्हणून सुद्धा त्या सजीवाला एनर्जीची म्हणजे ऊर्जेची गरज आहे. आता ऊर्जेसाठी काय गरजेचं आहे बघा, फॉर एनर्जी, ऊर्जा तयार करण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. इट म्हणजे लिव्हिंग बीइंग म्हणजेच ऑर्गॅनिझम. सो फॉर एनर्जी, ऊर्जेसाठी द ऑर्गॅनिझम हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी सजीवाला चयापचय क्रिया कराव्या लागतात. या चयापचयमध्ये काय येतात? दोन भाग येतात बघा, एक आहे कॅटाबॉलिझम, दुसरा आहे एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय बघा, इट इज ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स, दॅट इज कॅटाबॉलिझम. कार्बोहायड्रेटच्या मोठ्या मोलेक्युलचं छोट्या मोलेक्युलमध्ये रूपांतर होणं, त्या मोठ्या मोलेक्युलचे तुकडे तुकडे होणं याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. विशेषतः सजीव जेव्हा अन्न ग्रहण करतात आणि ते अन्न पचवतात तेव्हा बेसिकली तिथं काय होतं, अन्नामधल्या मोठ्या 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 मोलेक्युलचं ब्रेकिंग होतं आणि त्याचं रूपांतर छोट्या छोट्या मोलेक्युलमध्ये होतं. उदाहरणार्थ प्रोटीन मोलेक्युलचं ब्रेकडाऊन होतं आणि अम्युन ॲसिड मोलेक्युल्स बनतात. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होतं आणि छोटे छोटे मोनोसॅकराइड्स तयार होतात. याप्रमाणे मोठ्या मोलेक्युलचं ब्रेकडाऊन होऊन छोटे छोटे उपयोगी युजेबल मोलेक्युल बनवणं ज्यामुळं शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करता येईल अशा प्रोसेसला म्हणायचं कॅटाबॉलिझम. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स, दॅट इज ॲनाबॉलिझम. म्हणजेच काय? छोट्या छोट्या मोलेक्युलचं एकत्र येणं, त्यापासून मोठा मोलेक्युल बनणं याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. तर याप्रमाणे कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम अशा दोन्ही क्रिया मेटाबॉलिझममध्ये येतात. सर्व सजीवांचं हे महत्त्वाचं प्रिन्सिपल ऑफ लाईफ आहे मेटाबॉलिझम.
जो जो सजीव आहे त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होणार, आणि ज्यामध्ये मेटाबॉलिझम होत नाही तो अर्थातच काय आहे, निर्जीव आहे. दुसरं बेसिक प्रिन्सिपल बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मराठीत वाढ व विकास. ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. सो आपल्याला हे माहीत आहे की सजीवांची वाढ होते. सजीव जन्मल्यापासून सजीवाची वाढ होताना, तो सजीव मोठा मोठा होत असताना, त्याची उंची जाडी वाढताना आपल्याला दिसते. याला म्हणायचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स, म्हणजे जन्मापासून पुढे, ऑर्गॅनिझम्स शो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सजीव काय दाखवतात, वाढ आणि विकास. थोडक्यात, जेव्हा सजीव जन्माला येतो तेव्हा तो आकारानं लहान असतो, छोटा असतो, आणि हळूहळू त्याची वाढ होते, त्याची डेव्हलपमेंट होते, आणि तो मोठा मोठा बनत जातो. आता ही वाढ कशी असते, वेल ऑर्केस्ट्रेटेड असते. म्हणजे काय, विशिष्ट पद्धतीनं लयबद्ध होणारी ती वाढ असते, आणि शिवाय ती आतून होते. आता उदाहरण बघा, नदीच्या किनारी, समुद्राच्या किनारी, अनेक ठिकाणी वाळवंटामध्ये वाळूचे ढीग मोठे होताना आपण बघतो. ती काय ग्रोथ म्हणता येईल का? नाही. कारण वाळूचा ढीग मोठा कसा होतो, त्याच्यावर बाहेरून वाळू येऊन पडते. थोडक्यात बघा, ग्रोथ ही आतून होत असते, बॉडीच्या इंटरनल ती ग्रोथ होते. ते वैशिष्ट्य आहे सजीवांचं. आपल्याला समजा सँडचं माउंट्स आपल्याला दिसले, म्हणजे वाळूचे ढिगारे दिसले, किंवा बोल्डर्स दिसले. बोल्डर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, असे छोटे 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 गुळगुळीत असे जे खडक आपल्याला दिसतात, किंवा गुळगुळीत असे गोलाकार खडक दिसतात, त्यांना म्हणायचं बोल्डर्स. तर बोल्डर्ससुद्धा वाढतात, की खडकाची पण वाढ होते, पण ती बाहेरून असते, त्याला ग्रोथ म्हणायचं नाही. तिसरं बेसिक प्रिन्सिपल आहे एजिंग. एजिंगचा अर्थ आहे वार्धक्य, म्हणजे वृद्धपणा येणं, म्हणजेच म्हातारपण येणं. एजिंग हे सजीवांचं कॅरेक्टर आहे. का बरं? कारण प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो की त्या सजीवाच्या वाढ थांबते, आणि त्या सजीवाच्या सगळ्या बॉडी सिस्टीम हळूहळू काम करायच्या कमी येत 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 शेवटी बंद पडतात, आणि त्या सजीवाचा मृत्यू होतो. जेव्हा आपण मृत्यू असं म्हणतो, तेव्हा मृत्यूच्या आधी काय आलेलं असतं, एजिंग आलेलं असतं. कुठल्याही सजीवाची नॅचरल डेथ कशी होते, एजिंगनं, वार्धक्यानं. सो ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम, आयुष्यात असा एखादा क्षण येतो, असं एक वेळ येते की ग्रोथ स्टॉप्स, वाढ थांबते, अँड ऑर्गॅनिझम बिकम्स ओल्ड. सजीव म्हातारा बनतो, वृद्ध बनतो. बॉडी सिस्टीम्स लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग, म्हणजे शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, किंवा शरीरातले वेगवेगळे जे मोलिक्युल्स आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्स आहेत, त्यांचं काम हळूहळू कमी होत जातं, आणि त्यांचं परिणामकारक जे वर्किंग आहे ते थांबतं, आणि सजीव मृत्यू पावतो. याला म्हणायचं एजिंग, म्हणजे सजीव म्हातारा होतो. चौथी महत्त्वाची सजीवांची कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रॉडक्शन. रिप्रॉडक्शन म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्व्स. अर्थ काय बघा, सर्व सजीव त्यांच्यासारखेच दिसणारे असे छोटे छोटे अपत्य निर्माण करतात. यंग वन्स म्हणजे जन्माला येणारे छोटे सजीव. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव प्रोड्यूस निर्माण करतात यंग वन्स, म्हणजे त्यांची छोटी बाळं, छोटी अपत्य. व ती अपत्य कशी असतात, लाईक देमसेल्व्स, जन्म देणाऱ्या सजीवासारखीच असतात. आता हे का शक्य होतं सजीवांमध्ये? इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन, आयदर सेक्सुअल ऑर असेक्सुअल. म्हणजे बघा, सजीव प्रजनन करतात, पुनरुत्पादन करतात, लैंगिक, त्याला म्हणायचं सेक्सुअल. मेल फिमेल गॅमेट तयार होणं, ते एकत्र येणं, हे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये होतं.
तर असेक्सुअल अलैंगिक की ज्यामध्ये मेल फीमेल गॅमेटचा काही संबंध येत नाही। आता लैंगिक किंवा अलैंगिक कुठल्याही रिप्रोडक्शन मेथडनं सजीव त्यांच्यासारखे यंगवन्स तयार करतात, दॅट इज रिप्रोडक्शन। आता हे एक सजीवांचं कॅरेक्टर आहे, निर्जीवांमध्ये हे आपल्याला दिसत नाही। सजीव आणि निर्जीवामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे की सजीव रिप्रोडक्शन करतात, निर्जीव करत नाही। बट सम ऑर्गॅनिझम्स डो नॉट रिप्रोड्यूस येट दे आर लिविंग। काही सजीव असे आहेत की ते सजीव आहेत का आहेत पण ते रिप्रोडक्शन करत नाहीत। उदाहरणार्थ म्यूल, म्यूल म्हणजे खेचर, घोडा आणि गाढव यांचं जे अपत्य असतं त्याला म्यूल म्हणतात, खेचर। वर्कर हनी बी म्हणजे मधमाशांमध्ये कामगार माशी, राणी माशी असे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातली स्टराईल वर्कर हनी बी जी असते म्हणजे नपुंसक असणारी जी कामगार माशी असते मधमाशीच्या पोळ्यामध्ये, त्यांनाही रिप्रोडक्शन करता येत नाही। पण म्हणून ते निर्जीव आहेत का? नाही। म्हणजे असे काही सजीव आहेत अपवादानं म्हणा की त्यांना रिप्रोडक्शन करता येत नाही, तर म्हणून रिप्रोडक्शन इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर मानता येत नाही। इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वांना समाविष्ट करणारं कॅरेक्टर म्हणता येत नाही। जे कॅरेक्टर सर्वच्या सर्व सजीवांना लागू होतं त्याला म्हणायचं इन्क्लुझिव्ह। रिप्रोडक्शन हे इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर म्हणता येत नाही, कारण मी आत्ताच सांगितलं काही सजीव असे आहेत म्यूल हनीबीमधल्या वर्कर हनीबी की ज्या रिप्रोडक्शन करत नाहीत तरीसुद्धा त्या सजीव आहेत। पाचवं महत्त्वाचं बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ काय आहे? डेथ। डेथ म्हणजे मृत्यू। आपण एजिंगच्या वेळी त्याचा संदर्भ आला होता, प्रत्येक सजीव मरतो, ईच ऑर्गॅनिझम डाईज ॲज द बॉडी लुजेस इट्स कपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम। जेव्हा कुठल्याही सजीवाच्या बॉडीची म्हणजे शरीराची मेटाबॉलिझम करण्याची म्हणजे चयापचय प्रक्रिया घडवून आणण्याची कपॅसिटी नष्ट होते, लुजेस इट्स कपॅसिटी, तेव्हा सजीवाचा मृत्यू होतो म्हणजे सजीवाची डेथ होते। डेथ कुणाची होते? सजीवाची। निर्जीवाची डेथ व्हायचा काही प्रश्न नाही, त्यामुळं डेथ ही सुद्धा स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे किंवा प्रिन्सिपल ऑफ लाईफ आहे सजीवांच्या बाबतीत। नेक्स्ट प्रिन्सिपल आहे इरिटॅबिलिटी। इरिटॅबिलिटी याचा अर्थ प्रतिसाद देणं, प्रतिसाद देण्याची क्षमता, प्रतिसाद देण्याची एक प्रकारची टेंडन्सी, त्याला म्हणायचं इरिटॅबिलिटी। इरिटॅबिलिटीचा अर्थ बघा, द लिव्हिंग बीइंग्ज गिव रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग। म्हणजे काय? तर सजीवांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणातलं तापमान बदललं, त्याला म्हणायचं थर्मल चेंज। रासायनिक वातावरण बदललं, त्याला म्हणायचं केमिकल चेंज। किंवा जीवशास्त्रीय काही बदल झाला त्यांच्या अवतीभोवती, तर सजीव त्याला प्रतिसाद देतात, रिस्पॉन्स देतात, याला म्हणायचं इरिटॅबिलिटी किंवा रिस्पॉन्सिवनेस। इरिटॅबिलिटीला दुसरा शब्द आहे रिस्पॉन्सिवनेस। प्रत्येक सजीव कुठला ना कुठला प्रतिसाद त्याच्या अवतीभोवतीच्या सराउंडिंगशी देत असतो। काही वेळा ते सजीवा सजीवामध्ये घडतं, काही वेळा सजीवा निर्जीवामध्ये घडतं। उदाहरणार्थ उन्हाचा तडाखा वाढला की काही सजीव सावलीकडे जातात, लाईट लावली की झुरळं अंधाराकडे पळतात। हे सगळे काय आहेत? रिस्पॉन्सेस टू द सराउंडिंग। तर उद्दीपकाला प्रतिसाद देणं याला म्हणायचं इरिटॅबिलिटी। आता ह्या इरिटॅबिलिटीच्या बाबतीत काय करायचं आहे? इरिटॅबिलिटीच्या बाबतीत आपण हे समजावून घ्यायचं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी इज नथिंग बट इरिटॅबिलिटी। प्रत्येक सजीवाचं हे
प्रिंसिपल ऑफ लाइफ आहे किंवा हे कॅरेक्टर आहे. आता आपण बघूया ही सगळी जी बेसिक प्रिंसिपल्स आपण बघितली ही ऑल द अबव आर युनिक प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्या सगळ्या काय आहेत सजीवांच्या वैशिष्ट्यपूर्ण युनिक अशा प्रॉपर्टीज आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आणि मुलांना पहिल्या प्रकरणातला हा एवढाच भाग आपल्याला सिलॅबसमध्ये आहे आणि हे प्रकरण याच एका भागामध्ये यंदाच्या वर्षासाठी म्हणून संपलेलं आहे. तर या प्रकरणातला हा एवढाच भाग तुम्ही अभ्यासायचा आहे आणि व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ह्या नोट्स वहीमध्ये लिहून काढायचे आहे. ओके, थँक्यू.